मी स्वाभिमान शेतकरी संघटना सातारा जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील वन विभागाला या प्रिंट प्रे मीडियाच्या माध्यमातून एक इशारा देऊ इच्छितो की स्वाभिमान शेतकरी संघटना सदैव शेतकऱ्यासाठी हमीभावासाठी प्रयत्न करीत असते, परंतु आता ह्या रानटी हमीभाव तरी सरकार देत नाही, पण रानटी जनावरांचा वावर जास्त शेतीपिकाला नुकसान करत आहे, तसेच प्राण्यांना धोकादायक ठरलेला आहे. वाटारमध्ये एक रेडू खाल्ले, त्यानंतर पाळीव जनावर पाळल्याला होतं कुत्रा रामराव पाटलांचा, तोही बिबट्याने फस्त केलाय. मग वन विभागाला यानंतर जाग येणार कधी? शेतकऱ्यावर हल्ला केल्यानंतर जाग येणार का? शेतकऱ्याचा जीव घेतल्यानंतर जाग येणार का? अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सर्व ग्रामस्थातून शेतकऱ्यातून ही मागणी होत आहे. कोरोनाच्या काळात हवाल दिला झालेला आहे शेतकरी, त्यामुळं वन विभागाने या बिबट्यास लवकरात लवकर जेरबंद करावे, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना या वन विभागाच्या अधिकाऱ्यांना पिंजऱ्यात घालून जेरबंद करेल.